सगळ्यांचं मनापासून स्वागत गायत्रीज फूड स्टुडिओमध्ये। आज स्वयंपाक करायचा खरं तर कंटाळा आला आहे, त्यात वेनसडे असल्याने नॉनव्हेज करावं लागणार आहे। ह्यावर मी उपाय म्हणून मस्त चीजी बटरी अशी अंडा भुर्जी बनवणार आहे। चला आपण इन्ग्रेडियंट्स बघूयात। अंडा भुर्जी बनवण्यासाठी मी 4 अंडी घेतली आहेत, त्याचसोबत 2 टोमॅटो, 2 कांदे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद मीठ चवीप्रमाणे आणि 2 चीज क्यूब्स घेतलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे, 1 किंवा 2 आपण घालू शकतो, आणि 2 टेबलस्पून बटर मी घेतलेलं आहे। चीज आणि बटर घालून आज एकदम मस्त अशी आपण भुर्जी बनवणार आहोत। आता टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक चिरून घेते। अंडी फोडून चांगली फेटून घेऊया। मी फ्लॅट पॅन ठेवला आहे गॅसवर आणि यामध्ये मी बटर मेल्ट करते। या मेल्टेड बटरवर मी लसूण घालते। लसूण हलकासा परतला की मी कांदा घालते। आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। कांदा लवकर परतला जावा म्हणून मी थोडंसं मीठ घालते। आता आपण भुर्जीमध्ये मीठ घालताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण आपण सॉल्टेड बटर वापरलाय आणि वरून आपण चीज वापरणार आहोत। कांदा हलकासा पिंकिश व्हायला लागला आहे, या स्टेजला मी हिरवी मिरची घालते। सतत परतत राहायचं आहे, नाहीतर कांदा लाल होईल। कांदा छान मऊ सुद्धा झालेला आहे आणि पिंकिश पण झालेला आहे, या स्टेजला मी टोमॅटो घालते। आणि टोमॅटो चांगले मुशी होईपर्यंत मी हे परतत राहणार आहे। या स्टेजला मी हळद घालते आणि लाल तिखट घालायचं झाल्यास आत्ताच घालायचं आहे आणि ती चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला। टोमॅटो चांगला शिजलेला आहे, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगले एकजीव झालेले आहेत। मीठ चेक करून थोडंसं मीठ घालायचं असल्यास ते घालूया। आणि आता ही बीट केलेली 4 अंडी मी ह्याच्यामध्ये घालते। चीज किसून घालूया आणि त्यासोबतच कोथिंबीर घालून मी आता सर्व करणार आहे। पण तुम्ही मात्र रेसिपी रिकॅप करायला विसरू नका। आपली चीजी अंडा भुर्जी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका। चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।